मांडलं नाही, कुठलंही धोरण त्यांनी महिलांच्या विकासाचं मांडलं नाही। गरीब माणसाच्या बद्दल करणं तर सोडून द्या, गरीब माणसाबद्दल काही भाषा वापरणं नाही। आणि मग अशा ढोंगी माणसाला आपण आता महाराष्ट्रामध्ये येण्यापासून रोखलं पाहिजे। ही लाट जी होती ती निघून गेली, आपल्यालाही थोडं काही लोकांना भरवळ पडली, काहीतरी होईल म्हणून आपण ते केलं। आता जर कोणाने महाराष्ट्रामध्ये आले तर शेतकऱ्यावरती संकट येऊ शकतं, शेतमजुरांच्यावरती संकट येऊ शकतं। यांचे प्रश्न सोडवणारा, यांचे प्रश्न समजून घेणारा या ठिकाणी कोणी असणार नाही। आणि हे थांबवायचं असेल तर एक एक आमदार आपल्या भागात हा काँग्रेस पक्षाचा निवडून गेला पाहिजे। युती फुटली, विश्वासघातकीपणा किती असावा हे उद्धव ठाकरेंची भाषण ऐका तुम्ही। आता मी कशाला सांगू, रोज टीव्हीवर चालू आहे, राज ठाकरे काय बोलतायत ते ऐका। आमची सुद्धा आघाडी तुटली, का तुटली त्याचे खुलासे आलेले, तुम्हाला त्याचा विचार करण्याचं काही कारण नाही। दोन्ही भिजेत आहेत, म्हणजे निवडून येणारे भिजेत त्यांना आशीर्वाद द्या ना, घरातच आहे कुठे चाललं, ताटीत ताटीतलं वाटीत काय, वाटीतलं ताटात काय, फरक काय पडणार आहे। त्यामुळे तो विचार करायचं काही कारण नाही। कोणीतरी दिशाभूल आमच्या ताईची केली आणि त्याला फॉर्म भरायला लावला, जे झालं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण त्र्यंबक नारा विषय हा सर्वांच्या साठी सातत्याने काम करणारा असा कार्यकर्ता आहे। या कार्यकर्त्याच्या पाठीमागं पोहराव कोरेगाव सर्कल आणि या परिसरातल्या लोकांचं झालं पाहिजे। राहता राहिला विकास, ज्या काही गोष्टी अर्धवट राहिल्यात, मी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या वतीनं हमी देऊ इच्छितो की नाना केवळ एकटे निवडून येणार नाही, तर उद्याचा मी सुद्धा तुमचा आमदार आहे की सगळी जबाबदारी